ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत लसीकरणाबाबत आढावा बैठक, आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय लस देऊ नये मुख्य अधिकारी। इचलकरंजी शहरात लसीकरण केंद्रातील वाढत्या तक्रारीबाबत उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी 6 लसीकरण केंद्रातील डॉक्टर, आरोग्य विभाग यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीला मुख्य अधिकारी प्रदीप ठेंगल, आरोग्य सभापती संजय केंगार व आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार उपस्थित होते। काल बुधवारी 9 जून रोजी गाव भागातील एका लसीकरण केंद्रावर वकिली पेशा असणाऱ्या नागरिकाला लस दिली नाही म्हणून तेथील डॉक्टर व वकील यांच्यात वाद झाला, तर शहापूर येथील लसीकरण केंद्रावर लस विक्री केली जात असल्याचा आरोप नगरसेवक किसन शिंदे यांनी केला, त्यामुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ उडाली। लसीकरणाच्या वाढत्या तक्रारीबाबत उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी आपल्या दालनात शहरातील 6 लसीकरण केंद्रातील डॉक्टर व आरोग्य विभागाची बैठक घेतली। सदर बैठकीत डॉक्टर वैशाली काटकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। आपल्या केंद्रामध्ये वकिली पेशा असणारे नागरिक लस घेण्यासाठी आले होते, मात्र त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून लस देण्यासाठी कोणतेही सरकारी आदेश नव्हता, तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे पत्र नव्हते, त्यामुळे आपण त्यांना लस दिली नाही, आपण वकील आहोत, आपणाला कसे परत पाठवू शकता, असं म्हणून सदर वकिली असणाऱ्या नागरिकांनी आपल्याशी हुज्जत घातली, वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या दिल्या, यामुळे आपली बदनामी झाली आहे, असे प्रकार घडत असतील तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका घेतली। दरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्य अधिकारी यांनी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांचे पत्र असल्याशिवाय कोणालाही लस देता येणार नाही व डॉक्टरांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगून वादावर पडदा टाकला। शहापूर येथील लसीकरण केंद्रावर येथील शिपायांनी घोळ केल्याचे चर्चेत निष्पन्न झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी दिल्या आहेत। तर एका लसीकरण केंद्रावर दुजाभाव होत असल्याची तक्रार नगरसेवक मदन झोरे, मनोज हिंगमिरे, बंडोबंत मुसळे, जहांगीर पट्टेकरी यांनी केली आहे। सदर केंद्रातील डॉक्टर लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप देखील केला आहे। यावर मुख्याधिकारी ठेंगल यांनी सदर डॉक्टरना लोकप्रतिनिधींशी संयमाने वागण्याच्या सूचना केल्या। बैठकीत डॉक्टर मुद्दसर पटेल, डॉक्टर राहुल चव्हाण, डॉक्टर वैभव साळे, डॉक्टर मीनल पडियार, डॉक्टर सॅम घाडगे आदी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।